नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे जिल्हा परिषद या टॉपिक संदर्भात मागील दहा वर्षामध्ये कंबाईन पूर्व राज्यसेवा पूर्व राज्यसेवा मुख्य कंबाईन मुख्य परीक्षेमध्ये आयोगाने कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत या प्रश्नाचं आपण सविस्तर विश्लेषण इथं करणार आहोत बघा प्रश्न क्रमांक एक उत्तर देण्याचा प्रयत्न करा गुड इव्हनिंग सर्वांना चला लवकर जॉईन हा सगळे मित्रांना सांगा बघा एस टी आय पूर्व दोन हजार अकरा ला प्रश्न आहे जिल्हा परिषदेमध्ये किती सभासद अर्थात सदस्य असू शकतात तर याचं उत्तर आहे किती असू शकतात तर इथं सात असायला पाहिजे पर्याय क्रमांक एक कमीत कमी पन्नास ते जास्तीत जास्त पंचाहत्तर लक्षात ठेवायचं साठ ते पंचाहत्तर नाही जिल्हा परिषदेची सदस्य संख्या लक्षात घ्या जिल्हा परिषदेची सदस्य संख्या कमीत कमी असते दोन पन्नास आणि जास्तीत जास्त असते लक्षात ठेवायचं पंच्याहत्तर डी टी पी ऑपरेटर करणं थोडी चूक झाली दिसते जिल्हा परिषदेची कमीत कमी सदस्य संख्या किती असते तर जिल्हा परिषदेची कमीत कमी सदस्य संख्या असते मराठी पन्नास तर जिल्हा परिषदेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते पंचाहत्तर ही जिल्हा परिषदेची जास्तीत जास्त सदस्य संख्या असते इथं उत्तर जाईल पर्याय क्रमांक एक कमीत कमी पन्नास आणि जास्तीत जास्त पंचाहत्तर ओके पर्याय क्रमांक एक आपण उत्तर्याचं ग्रेस देऊ आणि समोर जाऊया नेक्स्ट पूर्व दोन हजार अकरा ला विचारलेला प्रश्न आहे महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना डेलडास मध्ये झाली अर्थात महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदा कधी अस्तित्वात आल्या असा प्रश्न विचारला बघा इथं गोंधळ होऊ शकतो जर तुम्हाला प्रश्न विचारला महाराष्ट्र कधी अस्तित्वात आला तो पर्यंत उत्तर द्यायचं एक मे एकोणवीसशे साठ बघा व्यवस्थित विचार करा महाराष्ट्र कधी अस्तित्वात आला असा प्रश्न विचारला तर उत्तर पाहिजे एक मे एकोणावीसशे साठ आणि महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदा कधी अस्तित्वात आल्या तर महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदा कधी अस्तित्वात आल्या एक मे एकोणावीसशे बासष्ट मध्ये महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद अस्तित्वात आल्या कोणत्या अधिनियमानुसार महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेचा कारभार चालतो असाही प्रश्न असू शकतो महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेचा कारभार चालतो महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम एकोणावीसशे एकसष्ट या अधिनियमाची अंमलबजावणी झाले एक मे एकोणावीसशे बासष्ट पासून प्रश्न असाही असू शकतो महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम एकोणावीसशे एकसष्ट कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार तयार करण्यात आला तर ती समिती लक्षात ठेवायची वसंतराव नाईक समिती वसंतराव नाईक या प्रश्नाचं उत्तर जात पर्याय क्रमांक तीन एकोणावीसशे बासष्ट तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा एस टी आय पूर्व दोन हजार बाराला विचारलेला प्रश्न लवकर उत्तर द्या इथं थोडा विचार करावाच लागेल तुम्हाला बरेच जण तीन नंबर उत्तर देत आहे बघूया आपण विधानांचा विचार करूया सविस्तर प्रत्येक जिल्हा परिषदेला राज्य शासनाने नेमणूक केलेला एक मुख्य कार्यकारी अधिकारी असतो दादानो हे विधान बरोबर आहे बघा काही परीक्षाभिमुख आय एम पी पॉइंट लक्षात ठेवा महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम एकोणावीसशे एकसष्टच्या कलम चौऱ्याण्णव मध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची तरतूद आहे या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची निवड कोण करत असा जर प्रश्न विचारला तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची निवड दादा होते संघ लोकसेवा आयोगाकडनं तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नेमणूक कोण करतं असा प्रश्न विचारला गेला तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नेमणूक राज्य शासन करत असतं निवड यूपीएससी करते नेमणूक राज्य शासन करत आणि हा जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख असतो ओके हे विधान आहे दादान बरोबर दुसऱ्या विधानाकडे जाऊ आपण एम पी पॉइंट आहे जर एखाद्या जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास परत घेण्याकरता दोन तृतीयांश मताधिक्याने कळविल्यास तसे करणे राज्य शासनास भाग पडते दादा हेही विधान बरोबर आहे जेव्हा जिल्हा परिषदेचे सदस्य पदाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं जमत नाही त्यावेळेस जिल्हा परिषदेस एक अधिकार दिला जिल्हा परिषद दोन तृतीयांश बहुमताने ठराव संमत करून राज्य शासनाकडे पाठवते की तुमचा मुख्य कार्यकारी अधिकारी तुम्ही माघारी बोलून घ्या त्यावेळेस सर्वसाधारण स्थितीमध्ये राज्य शासन तो मुख्य कार्यकारी अधिकारी त्या जेडीपी मधनं माघारी बोलून घेतात दोन्ही विधान बरोबर आहेत त्यामुळं उत्तर जाते आपलं पर्याय क्रमांक तीन दोन्ही बरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी या संदर्भातल्या पुस्तकातल्या तरतुदी सविस्तर करणं गरजेचं या संदर्भातला प्रश्न तुमची चुकण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे याला डिटेलमध्ये करून घ्या थँक्यू थँक्यू सर्वांना धन्यवाद पी एस आय पूर्व दोन हजार बाराला विचारलेला प्रश्न आहे उत्तर देण्याचा प्रयत्न करा तीन नंबर उत्तर देत आहे बघू जिल्हा परिषदेत सर्वात महत्वाची समिती कोणती बरोबर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जिल्हा परिषदेची स्थायी समिती बघा स्थायी समिती सह जिल्हा परिषदेमध्ये एकूण दहा विषय समित्या असतात या दहा विषय समित्या पैकी सर्वात महत्वाची समिती असते स्थायी समिती स्थायी समितीचा सभापती कोण असतो हे पण लक्षात घ्या जो व्यक्ती जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असतो तो स्थायी समितीचा सभापती असतो म्हणजे वाक्य कसं लक्षात ठेवायचं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध सभापती असतो आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा स्थायी समितीचा सचिव असतो एवढे आय एम पी पॉइंट स्थायी समिती संदर्भात लक्षात ठेवा पर्याय क्रमांक तीन सहाय्य पूर्व दोन हजार बाराला विचारला प्रश्न आहे इथं चुकण्याची शक्यता जास्त आहे तुमची विचारपूर्वक उत्तर द्या घाई करू नका गोंधळ करू नका चौऱ्याण्णव चौऱ्याण्णवच आर्टिकल होत ते जर मी तुम्हाला सांगितलं असेल की उत्तर चुकू शकतं तर थोडं शांततेने प्रश्न वाचा गोंधळ करू नका दोन नंबर उत्तर देताय ब आणि क बघा थोडं लक्ष द्या जिल्हा परिषदेच्या बैठका वर्षात किती हो होऊ शकतात अय बघा अधिनियम सांगतो महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम एकोणासशे एकसष्ट जिल्हा परिषदेला हव्या तेवढ्या सभा घेता येतील गे। गे हव्या तेवढ्या सभा जिल्हा परिषदेला घेता येतील मात्र जिल्हा परिषदेच्या दोन सभेमधील अंतर तीन महिन्यापेक्षा जास्त नसावा बघा जिल्हा परिषदेला हव्या तेवढ्या सभा घेता येतील मात्र जिल्हा परिषदेच्या दोन सभेतील अंतर हे तीन महिन्यापेक्षा जास्त नसावं अर्थात अर्थात अविधान बरोबर दोन बैठकीतील अंतर तीन महिन्यापेक्षा अधिक नको विधान क बरोबर आता विधान ब कड जातोय वर्षातून जास्तीत जास्त चार वेळा चुक आहे दादा न हा हे विधान बरोबर कधी असतं एका वर्षातून कमीत कमी चार बैठका घ्याव्या लागतात कमीत कमी असतं इथं तर हे विधान बरोबर होतं पण इथं जास्तीत जास्त दादा हे विधान चुक आहे लक्ष द्या दोन बैठकीमधील अंतर चार महिन्यापेक्षा अधिक नको चुक आहे जिल्हा परिषदेच्या दोन बैठकीमधील अंतर तीन महिन्यापेक्षा जास्त नकोय म्हणजे तीन महिन्याला एक जिल्हा परिषदेची बैठक झालीच पाहिजे म्हणून एका वर्षामध्ये कमीत कमी चार बैठका व्हायला पाहिजे आणि तसं बघितलं तर जिल्हा परिषद हव्या तेवढ्या सभा घेऊ शकते त्यामुळं अ आणि क दोन्ही विधानं बरोबर आहेत म्हणून उत्तर जातं पर्याय क्रमांक चार अ आणि क ओके चला बघा मी सांगितलं होतं गोंधळ होऊ शकतो झाला गोंधळ नेक्स्ट राज्यसेवा पूर्व दोन हजार अकराला ला विचारला प्रश्न उत्तर देण्याचा प्रयत्न करा राज्यसेवा पूर्व दोन हजार अकराला ला विचारला प्रश्न आहे आणि येणाऱ्या राज्यसेवेमध्ये सुद्धा असू शकतो आज खूप काही गोष्टी तुम्हाला मिळतील लक्षात घ्यायचं महाराष्ट्र जिल्हा परिषदेचे सचिव कोण असतात राज्यसेवा पूर्व दोन हजार अकरा ज्यांना कमी जिल्हा परिषद माहिती ना ते म्हणू शकता सर मुख्य कार्यकारी अधिकारी रॉंग मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख असतात ते जिल्हा परिषदेचे सचिव नसतात जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो तर लक्ष ठेवायचं जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे सचिव असतात बघा गोंधळ होऊ शकतो जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा ग्रामीण व्यवस्थेचा प्रमुख कोण मुख्य कार्यकारी अधिकारी पण जिल्हा परिषदेचा सचिव कोण प्रश्न विचारला तर जिल्हा परिषदेचा सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्थायी समितीचा सचिव विचारला उपमुख्य कार्यकारी अधिकारी अलग लक्षात उत्तर पर्याय क्रमांक दोन क्वेश्चन राज्य सेवा पूर्व दोन हजार तेरा ला विचारलेला प्रश्न व्यवस्थित वाचा आणि नंतरच उत्तर द्या गोंधळ करू नका जसं तुम्हाला प्रश्न व्यवस्थित माहीत होणं गरजेचं आहे तसंच त्या प्रश्नाचं उत्तर देता येणं गरजेचं आहे आणि माझं काम आहे त्याविषयी सविस्तर तुम्हाला माहिती देणं चला लवकर उत्तर द्या हा खूप महत्वाचा मुद्दा आहे या मुद्द्याविषयी आयोग सातत्याने प्रश्न विचारत आहे हा मुद्दा आपल्याला शंभर टक्के समजणं गरजेचं आहे बघा दोन एक दोन एक उत्तर येते बघूया आपण याचं उत्तर काय येते महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायद्यात पदाधिकाऱ्याविरुद्धच्या अविश्वास ठरावाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे चुकीचे आहे राज्यसेवा पूर्व दोन हजार तेरा ला विचारला प्रश्न कोणताही अविश्वास ठराव जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्याच्या किमान एक तृतीयांश संख्या बळाने दाखल केला पाहिजे हे विधान बरोबर आहे जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष यांना पदन दूर करण्यासाठीचा ठराव एक तृतीयांश बहुमताने बघा समजून घ्या एक तृतीयांश बहुमताने जिल्हाधिकाऱ्याकडे कळवणे गरजेचे असते जिल्हाधिकारी असा अर्ज प्राप्त झाल्यापासून सात दिवसाच्या विशेष सभा निश्चित करतात पुढील तीस दिवसाच्या आयोजन करतात अशा सभेचे अध्यक्ष स्वतः जिल्हाधिकारी असतात जिल्हाधिकारी नसतील तर उपजिल्हा अधिकारी पेक्षा कमी दर्जेचा नसलेला अधिकारी असतो अशा बैठकीमध्ये ठराव संमत होण्यासाठी दोनशे तीन बहुमताची गरज असते महिला अध्यक्ष असेल तर तीनशे चार आणि असा ठराव फेटाळला गेला तर पुन्हा एक वर्ष त्यांच्या विरुद्ध असा ठराव आणता येत नाही बघा पहिलं विधान बरोबर अविश्वास ठराव पारित होण्याकरता एकूण सदस्याच्या दोन तृतीयांश संख्याबळाची आवश्यकता असते मी म्हणलं ठराव मांडण्यासाठी बहुमत किती एक तृतीयांश ठराव संमत होण्यासाठी बहुमत किती दोन तृतीयांश कोणत्याही अविश्वासाच्या ठरावाच्या बोलवलेल्या सभेचे अध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात दादान रॉंग विशेष बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी करतात अशा बैठकीचे अध्यक्ष जिल्हाधिकारीच असतात जिल्हा अधिकारी नसतील तर उपजिल्हाधिकारी पेक्षा कमी दर्जेचा नसलेला अधिकारी या बैठकीचा अध्यक्ष असतो हे विधान चुक महिला व बालविकास समितीच्या सभापती विरुद्ध विशेष या म्हणून अविश्वास ठराव किमान तीनशेद चार सदस्य संख्येने पारित होणे आवश्यक असते हे विधान बरोबर आहे बाकी सर्व समित्यांच्या सभापतींना पदव दूर करण्यासाठी दोन तृतीयांश बहुमत लागतं मात्र महिला व बालविकास कल्याण समितीच्या सभापतींना पदव दूर करण्यासाठी तीनशेद चार बहुमताची गरज असते त्यामुळे हेही विधान बरोबर आहे दादा इथं चूक आहे पर्याय क्रमांक तीन आणि आपल्याला विधान विचारलं होतं चुकीचं परीक्षाभिमुख डाटा लक्षात ठेवा मी आता काय बोलतोय ते एक जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड झाल्यापासून सहा महिन्यापर्यंत त्यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव मांडता येत नाही पहिलं विधान लक्षात ठेवा दोन जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या विरुद्ध ठराव आणण्यासाठी एक तृतीयांश बहुमताची गरज असते ठराव संमत होण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची गरज असते महिला अध्यक्ष असेल तर तीनशे चार बहुमताची गरज असते आणि जर ठराव पेटाळला गेला तर पुन्हा एक वर्ष त्यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव आणता येत नाही आणि जी बैठक आयोजित केलेली असते ना जिल्हाधिकाऱ्याने ती कुठल्याच कारणाने रद्द केल्या जात नाही एवढे आय एम पी पॉइंट जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष अविश्वास ठरावा संदर्भात लक्षात ठेवा तुमचा एकही प्रश्न त्या संदर्भात विचारलेला चुकणार नाही नेक्स्ट सेवा पूर्व दोन हजार तेरा राज्यसेवा पूर्व दोन हजार तेराला विचारलेला प्रश्न आहे उत्तर देण्याचा प्रयत्न करा थँक्यू यू चला राज्यसेवा पूर्व दोन हजार तेराला विचारलेला प्रश्न आहे चार नंबर उत्तर देत आहे अगदी बरोबर आहे सगळ्यांचं चार नंबर दिलेलं महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीबाबत कोणते विधान चुकीचे आहे राज्यसेवा पूर्व दोन हजार तेराला विचारला प्रश्न आहे जिल्हा परिषद अध्यक्षाच्या एकूण जागापैकी पन्नास टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत बरोबर आहे महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना दोन हजार अकरा पासून पन्नास टक्के आरक्षण देण्यात आलं जिल्हा परिषद अध्यक्ष आणि विशेष समितीच्या सभापतींच्या निवडणुका जिल्हा अधिकाऱ्याच्या सॉरी जिल्हा अधिकारी राज्य शासनाच्या निर्देशानुसार घेतात बरोबर आहे हेही विधान बरोबर आहे हेही विधान बरोबर आहे जिल्हा परिषदेतील पाणी पुरवठा व स्वच्छता या समितीचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हेच पदसिद्ध अध्यक्ष असतात हेही विधान बरोबर आहे दादा एक मुद्दा लक्षात घ्या आता मी काय सांगतोय जिल्हा परिषदेच्या एकूण दहा विषय समित्या आहेत दहा जिल्हा परिषदेच्या एकूण दहा विषय समित्या आहेत त्या दहा विषय समित्या पैकी दोन समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतात वाक्य समजून घ्या जिल्हा परिषदेच्या एकूण दहा विषय समित्या या दहा विषय समित्यापैकी दोन समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतात एक जिल्हा परिषदेची स्थायी समिती आणि दोन जिल्हा परिषदेची पाणी पुरवठा व स्वच्छता किंवा जल व्यवस्थापन व स्वच्छता समिती या दोन समित्यांचे सभापती स्वतः जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतात हे विधान बरोबर आहे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचा कार्यकाल पाच वर्षासाठी असतो चूक आहे दादा नो जिल्हा परिषदेचा कार्यकाल विचारला पाच वर्ष सांगा पण जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षांचा कार्यकाल विचारला तर अडीच वर्ष सांगा अडीच वर्ष जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पंचायत समिती सभापती उपसभापती यांचा कार्यकाल अडीच वर्षाचा असतो सरपंचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो झेडपी पंचायत समिती ग्रामपंचायत यांचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो पर्याय क्रमांक चार याच चा उत्तर आहे आपल्याला चुकीचे विधान ओळखायला सांगितलेलं होतं नऊ नंबर पी मुख्य दोन हजार अकराला ला विचारला प्रश्न आहे पी एस आय ला विचारलेला प्रश्न आहे उत्तर देण्याचा प्रयत्न करा असे काही पॉइंट महत्वाचे इथं मिळतील तुम्हाला की जे हंड्रेड पर्सेंट परीक्षेला काम येतील फक्त व्यवस्थित लक्ष द्या विश्लेषण देत असताना आणि प्रश्न वाचत असताना जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो आता सांगितलं मी तुम्हाला जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख विचारलं तर मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख असतो लक्ष ठेवायचे तीन नंबर उत्तर बरोबर आहे नेक्स्ट पी एस आय मुख्य दोन हजार अकरा ला विचारल्या प्रश्न जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्वाची भूमिका डाड्या समितीची होय स्थायी समिती जिल्हा परिषदेमध्ये एकूण दहा विषय समित्या त्या दहा विषय समित्यापैकी सर्वात महत्वाची आणि कार्यकारी स्वरूपाची समिती कुठली असेल तर जिल्हा परिषदेची स्थायी समिती आणि जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा सभापती कोण असतो तर जेडपीच्या अध्यक्ष जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभापती असतात उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे सचिव असतात नेक्स्ट पीएसआय मुख्य दोन हजार अकरा ला विचारलेला प्रश्न आहे उत्तर द्या अध्यक्षरा सदस्य तेरा सदस्य प्लस अध्यक्ष असं येते चला पीएसआय मुख्य दोन हजार अकरा ला विचारलेला प्रश्न आहे जिल्हा अरे प्रश्न काय आहे जिल्हा परिषदेची बैठक किती महिन्यातून एकदा व्हायला पाहिजे किती महिन्यातून एकदा व्हायला पाहिजे तीन 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 नंबर पर्याय उत्तर आहे आणि प्रत्येकी तीन महिन्याला जिल्हा परिषदेची एक सभा व्हायला पाहिजे म्हणून एका वर्षामध्ये जिल्हा परिषदेच्या कमीत कमी किती सभा व्हायला पाहिजे तीन सभा होणं गरजेचं सॉरी चार सभा होणं गरजेचं आहे तीन महिन्याला एक सभा झालीच पाहिजे एस मुख्य दोन हजार तेरा ला विचारला प्रश्न एका वर्षात जिल्हा परिषद किमान किती सर्वसाधारण सभा होणे अपेक्षित आहे बघा एका वर्षात जिल्हा परिषदेच्या किमान किती सर्वसाधारण सभा होणे अपेक्षित आहे एस मुख्य किती सभा होणं अपेक्षित रेप्रणू चार सभा होणं अपेक्षित आहे कमीत कमी बघा तोच तोस 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 प्रश्न पुन्हा पुन्हा फिरून विचारलाय जिल्हा परिषदेच्या एका वर्षामध्ये कमीत कमी चार सभा होणं आवश्यक दोन सभेमधील अंतर तीन महिन्यापेक्षा जास्त नकोय सोपे असतात कुठे अवघड असतात घ्या ए सो मुख्य दोन हजार तेरा ला विचारला प्रश्न चला पट पट पटपट उत्तर देण्याचा प्रयत्न करा हे सगळं कामाचं जे इतर लाही शंभर टक्के तुम्हाला काम येईल की असच नाही की फक्त राज्य सेवेलाच काम येईल किंवा कंबाईनलाच काम येईल नाहीये अशा स्वरूपाचे प्रश्न इतर एक्झाम मध्ये पण विचारले जातात एक नंबर उत्तर आहे बरोबर आहे जिल्हा परिषदेच्या आरक्षणा संबंधीचा चुकीचा पर्याय निवडा ए मुख्य दोन हजार तेरा हा चुकीचा पर्याय जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महिलांना किती आरक्षण आहे पन्नास टक्के आरक्षण आहे लोकसंख्येच्या प्रमाणात जागा राखीव असतात ओबीसीला सत्तावीस टक्क्यापर्यंत जागा राखीव असतात महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पन्नास टक्के जागा राखीव आहेत एक तृतीयांश नाही हे विधान आहे चुकीचं पर्याय क्रमांक एक आरक्षण व्यवस्थित लक्ष ठेवायचं जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत तिन्हीच्या तिन्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सदस्याचं आरक्षण कसं लक्षात ठेवायचं एस सी एस टी लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसी सत्तावीस टक्के पर्यंत आणि महिला पन्नास टक्के आरक्षण लक्ष ठेवायचं चौदा नंबर सो मुख्य दोन हजार पंधराला विचारलेला प्रश्न बरोबर बघा प्रश्न काय जिल्हा परिषद समाज कल्याण समितीमध्ये अनुसूचित जमातीचे कमीत कमी किती सभासद असतात एस मुख्य दोन हजार पंधराला विचारलेला प्रश्न आहे थोडं समजून घ्या परणु अवघड प्रश्न आहे जिल्हा परिषद एक समिती असते समाज कल्याण समिती समाज कल्याण समिती या समाज कल्याण समितीमध्ये अकरा सदस्य असतात अकरा अकरा या अकराचं वर्गीकरण लक्षात घ्या अकरा या अकरा सदस्यामध्ये एस सी एस टी साठी असतात पाच साठी असतात चार आणि महिला असतात समाज कल्याण समितीमध्ये दोन आता हे पाच झाले एसी आणि एस टी साठी या पाच पैकी किमान बघा पाच पैकी किमान दोन एस ये ला असावे लागतात म्हणजे जमातीला असावे लागतात अलक लक्षात उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक समाज कल्याण समिती एकूण सदस्य अकरा एस सी एस टी ला असतात पाच ओबीसी ला चार महिलांना दोन आता एस सी एस टी ला ज्या पाच आहेत त्यामधल्या किमान दोन एस ला असाव्या लागतात म्हणजे अनुसूचित जमातीला असाव्या लागतात उत्तरे आहे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक म्हणजे याही पॉइंटवर आयोग प्रश्न विचारते लक्षात घ्या नेक्स्ट कर सहाय्यक मुख्य दोन हजार एकोणावीस ला विचारला प्रश्न आहे चला पटपट -पट उत्तर द्या अकरा सदस्य असतात एक सभापती असतो अ तुम्हाला पुढे प्रश्न येईल अजून जोडायला हवा मध्ये योग्य विधान बघा जिल्हा परिषदेच्या सदस्यांची संख्या कमीत कमी पन्नास जास्ती जास्त पंच्याहत्तर पक्क डोकं ठेवायचं जिल्हा परिषदेची कमीत कमी सदस्य संख्या किती पन्नास जास्तीत जास्त पंच्याहत्तर हे विधान बरोबर आहे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती राज्य शासनाद्वारे होते हे विधान बरोबर आहे मी तुम्हाला सांगितलं होतं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची निवड विचारली तर संघ लोकसेवा आयोग आणि त्याची नेमणूक विचारली तर राज्य शासन अधिकारी जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात आहे आपल्याकडे नाईक समितीच्या शिफारशीनुसार कारभार चालतो आणि वसंतराव नाईक समितीने सांगितले जिल्हा अधिकाऱ्याने जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कारभारामध्ये हस्तक्षेप करू नये जिल्हा अधिकारी हा जिल्हा परिषदेचे पदशिद्ध सदस्य नसतात हे विधान चूक आहे जिल्हा परिषदेची मुदत पाच वर्ष असते विधान बरोबर आहे जिल्हा परिषदेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो तर जिल्हा परिषदेचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो अ ड अ बड अबड कुठे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे सगळ्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे बघाला प्रश्न तोच आत्ताच सांगितलं तो तुम्हाला योग्य जोड्या जुळवा जोड़। राज्यसेवा मुख्य दोन हजार चौदा ला विचारला प्रश्न असा प्रश्न प्रिलियम सुद्धा येऊ शकतो स्तंभ ब जोड्या लावा हे सगळे सदस्य सभापती सोडून विचारलेले आहेत जो सभापती असतो ना तो सोडून विचारलेले आहेत स्थायी समितीचे सदस्य तेरा प्लस एक सभापती असतो कृषी समिती दहा सदस्य आहेत शिक्षण समिती आठ सदस्य आहेत आणि समाज कल्याण समितीचे अकरा सदस्य आहेत काय जाईल उत्तर पर्वण आता सांगा उत्तर चार तीन चार तीन दोन एक चार तीन दोन एक विधान बरोबर आहे जिल्हा परिषदेच्या जेवढ्या समित्या आहेत ना त्या समित्यांचे सगळे सदस्य लक्ष ठेवा एवढेच आय एम पी परणो स्थायी समिती कृषी समिती आणि समाज कल्याण समिती बाकी समित्याच्या आठ आठ सदस्य ताणच घ्यायचं नाही राज्यस्त मुख्य दोन हजार पंधराला विचारलेला प्रश्न आहे समित्यावरच प्रश्न विचारलेला बरं का त्याला थोडं गांभीर्याने घ्या उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात उत्तर देतोच चला क्लिअर करून देतो मी तुम्हाला काही अडचण घेऊ नका बघा जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या रचनेबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य असत्य म्हणजे चुकीचे राज्यसेवा मुख्य दोन हजार पंधराला विचारला प्रश्न आहे जिल्हा परिषद अध्यक्ष हा या समितीचा पदसिद्ध सभापती असतो विधान बरोबर आहे म्हणजे जो व्यक्ती जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असेल तोच व्यक्ती स्थायी समिती त्यासोबत जल व्यवस्थापन स्वच्छता समितीचा पदसिद्ध सभापती असेल विधान बरोबर आहे सर्व विषय समित्यांचे सभापती हे पदसिद्ध सदस्य असतात बरोबर आहे अध्यक्षा व्यतिरिक्त ज्या इतर समिती आहेत ना आठ त्या सर्व समित्यांचे सभापती पाच असतात ते या समितीचे पदसिद्ध सदस्य असतात हेही विधान बरोबर आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत हे पदसिद्ध सचिव असतात दादा नाही चूक आहे त्यांना म्हणतात अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी या समितीचे असतात सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी नाही हे विधान आहे चूक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे बरोबर आहे मुख्य कार्यकारी अधिकारी सुद्धा या समितीचे पदसिद्ध सदस्य असतात अ ब ड क नंबरच विधान चुकीचे अ ब ड अ ब ड आपल्याला काय विचारले असत्य आहे फक्त क असत्य पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक असत्य ते सगळे बरोबर आहे ए मुख्य कार्यकारी अधिकारी सदस्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत सदस्य या समितीचा पदसिद्ध सदस्य कार्यकारी अभियंता लघु लघुपाठबंधारे सदस्य कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा याचा सदस्य पदशेद सदस्य या समितीचा गोंधळ होऊ शकतो पुस्तकामध्ये व्यवस्थित जा आणि ही समिती अभ्यासा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रमुख म्हणून कोण कार्य करतो मी आता सांगितले मुख्य कार्यकारी अधिकारी राज्यसभा मुख्य दोन हजार सोळाला विचारायला प्रश्न जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रमुख म्हणून कोण कार्य करतो मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रमुख म्हणून कार्य करत असतात नेक्स्ट राज्यसभा मुख्य दोन हजार सोळाला ला प्रश्न उत्तर द्या आणि अशा प्रश्नाची उत्तर देतानाच कस लागतो टाइमपास प्रश्नाचं सोल्युशन तर कोणी देते दोन नंबर विधान बरोबर आहे विधान बरोबर आहे दोन नंबर राज्यसेवा मुख्य दोन हजार सोळा बघा जिल्हा परिषदेच्या सर्व प्रकारच्या सर्वसाधारण सभासाठी गणपूर्ती म्हणजे किमान किती सदस्य हजर असणं गरजेचं आहे संख्या ही एकूण सदस्य संख्येच्या वन थर्ड एवढी असते वन थर्ड वन थर्ड बघा ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण सभेची गणसंख्या एकशे दोन ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण सभेची गणसंख्या एकशे दोन जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेची गणसंख्या एकशे तीन पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेची गणसंख्या एकशे तीन फक्त ग्रामपंचायतीची एकशे दोन आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची एकशे तीन आहे ग्रामपंचायत एकशे दोन जिल्हा परिषद पंचायत समिती एकशे तीन चलो असा प्रश्न येईल बर का परीक्षेमध्ये उत्तर द्या चला लवकर लवकर उत्तर द्या काय म्हणताय चार काय म्हणताय दोन चार दोन चार दोन चार दोन जिल्हा परिषद अध्यक्षाच्या तीस दिवसापेक्षा अधिक ते नव्वद दिवसापर्यंतच्या रजेस कोण मंजुरी देत राज्यसेवा मुख्य दोन हजार सोळा ला विचारलेला प्रश्न आहे बघा रजे संदर्भात मी काही जे दोन तीन पॉइंट सांगतोय ते लक्ष द्या जिल्हा परिषद अध्यक्षांना तीस दिवसापर्यंत विना परवानगी रजेवर जाता येतं जिल्हा परिषद अध्यक्षांना तीस दिवसापर्यंत विना परवानगी रजेवर जाता येतं जिल्हा परिषद अध्यक्षाच्या नव्वद दिवसापर्यंतच्या रजा म्हणजे तीस दिवसापेक्षा अधिक नव्वद दिवसापर्यंतची रजा जिल्हा परिषदेची स्थायी समिती मंजूर करते नव्वद दिवसापर्यंत रजा जिल्हा परिषद अध्यक्षाच्या स्थायी समिती मंजूर करते तर एकशे ऐंशी दिवसापर्यंतच्या रजा राज्य शासन मंजूर करत असत जिल्हा परिषद अध्यक्षाला एकशे ऐंशी दिवसापेक्षा अधिकच्या रजा दिल्या जात नाहीत तीन पॉइंट लक्ष ठेवायचे तीस दिवस विना परवानगी नव्वद दिवसापर्यंत स्थायी समिती मंजूर करते एकशे ऐंशी दिवसापर्यंत राज्य शासन मंजूर करत एकशे ऐंशी दिवसापेक्षा अधिकच्या राजा जिल्हा परिषद अध्यक्षांना दिल्या जात नाहीत चला नेक्स्ट पॉइंट उत्तरे आहे क्रमांक दोन स्थायी समिती इथं चुकू शकतात तुम्ही आता राज्यसेवा मुख्य दोन हजार सोळाला विचारला प्रश्न आहे राज्यसेवा मुख्य दोन हजार सोळा ला विचारलेला प्रश्न आहे उत्तर देण्याचा प्रयत्न करा एक फक्त अ म्हणताय मला पण अच वाटते बघूया आपण काय चालू येते अ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास जिल्ह्यातील कोणत्याही पंचायत समितीच्या सभांना हजर राहता येते विधान बरोबर बघा मुख्य कार्यकारी अधिकार अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेच्या सभेलाही हजर राहू शकतात आणि पंचायत समितीच्या सभांनाही हजर राहू शकतात पक्क ओक्कड ठेवा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेच्या सभेलाही हजर राहू शकतात मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समितीच्या सभेला हजर राहू शकतात विधान बरोबर अ जिल्हा परिषदेतील वर्ग एक आणि वर्ग दोन अधिकाऱ्यांच्या तीन महिन्यापर्यंत रजा मंजूर करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास असतो विधान चूक आहे दादा इथं दोन असत विधान बरोबर असत दोन असत तर म्हणजे जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या वर्ग एक आणि वर्ग दोन अधिकाऱ्याच्या दोन महिन्यापर्यंतच्या राजा मुख्य कार्यकारी अधिकारी मंजूर करतो आणि चार महिन्यापर्यंतच्या रजा जिल्हा परिषदेची स्थायी समिती मंजूर करते रिपीट करतो जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या वर्ग एक आणि वर्ग दोन अधिकाऱ्यांच्या दोन महिन्यापर्यंतच्या रजा मुख्य कार्यकारी अधिकारी मंजूर करतो चार महिन्यापर्यंत रजा जिल्हा परिषदेची स्थायी समिती मंजूर करते हे विधान चूक आहे जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत एकूण सदस्यांपैकी तीन चतुर्थांश सदस्यांच्या बहुमताने ठराव मंजूर केल्यास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास राज्य शासन परत बोलवते तीन चतुर्थांश नाही तर दोनशे तीन आहे दोनशे तीन दोनशे तीन आहे त्यामुळे हे ही, ही विधान चुकीचं आहे योग्य विधान विचारले अ फक्त योग्य पण आपलं उत्तर जात पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक ओके झालं क्लिअर इथं दोन महिने इथं दोन तृतीयांश पक्क लक्षात ठेवा नेक्स्ट राज्यसेवा मुख्य दोन हजार सतराला विचारलेला प्रश्न राज्यसेवा मुख्य दोन हजार सतराला विचारलेला प्रश्न चला उत्तर द्या दोन नंबर देत आहे दोन नंबर बरोबर आहे दोन नंबर बरोबर आहे सतरा ला विचारला प्रश्न आहे बघा जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांच्या निवडणुकीच्या वैधतेबाबत विवाद उत्पन्न झाल्यास निवडणुकीच्या दिनांकापासून किती दिवसाच्या आत त्या संबंधी दाद मागता येते आणि ती कोणाकडे दादा रट्टा मारून लक्ष ठेवू नका इथं लॉजिक लावून लक्ष ठेवा बघा जिल्हा परिषदेच्या पहिल्या बैठकीमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड होते अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड जिल्हा परिषदेच्या कोणत्या बैठकीमध्ये होते तर जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड जिल्हा परिषदेच्या पहिल्या बैठकीमध्ये होते आणि या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष असतात पर जिल्हाधिकारी म्हणजे कुणाच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड होते तर जिल्हा अधिकारी त्या बैठकीचा अध्यक्ष असतो आणि त्याच बैठकीमध्ये जिल्हा परिषद सदस्यामधून एकाला अध्यक्ष आणि एकाला उपाध्यक्ष निवडतात मग जर एखाद्याला जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली झालेली निवड मान्य नाही परण तर मग तुम्ही जिल्हा अधिकाऱ्याकडे दाद मागणार का तर नाही मग जिल्हा अधिकाऱ्याचा बॉस कोण विभागीय आयुक्त मग जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या निवडी संदर्भात वाद निर्माण झाल्यास प्रथम दाद मागावी लागते दादानो निवड झाल्यापासून तीस दिवसाच्या विभागीय आयुक्ताकडे जर विभागीय आयुक्ताने दिलेला निर्णय मान्य नाही तर तिथून पुढच्या तीस दिवसाच्या दाद मागता येते राज्य शासनाकडे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या निवडी संदर्भात अंतिम निर्णय राज्य शासनाचा असतो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीस दिवसाच्या आत विभागीय आयुक्ताकडे दाद मागता येते आणि पुढचं पण लक्ष ठेवा विभागीय आयुक्ताने दिलेला निर्णय मान्य नसेल तिथून ती पुढच्या तीस दिवसाच्या आत राज्य शासनाकडे दाद मागता येते जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या निवडी संदर्भात राज्य शासनाने दिलेला निर्णय हा अंतिम असतो नेक्स्ट राज्यसेवा मुख्य दोन हजार अठरा ला विचारलेला प्रश्न चला पट 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 उत्तर द्या गुड ठाकरे बरोबर आहे क आणि ड विधान बरोबर आहे क आणि ड ओके बघूया काय ते खालील विधाने विचारात घ्या सेवा मुख्य दोन हजार अठरा ला विचारलेला प्रश्न बघा जिल्हा परिषदेच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव जिल्हा परिषदेच्या विशेष सभेमध्ये इथपर्यंत बरोबर आहे विशेष सभेमध्ये साध्या बहुमताने मंजूर होतं चूक आहे दोन तृतीयांश बहुमत मंजूर व्हावा लागतो विशेष बहुमता मंजूर व्हावा लागतो साध्या नाही जिल्हा परिषद अध्यक्षाविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची गरज असते अर्थात विशेष बहुमताची गरज असते विधान चूक आहे अशा तऱ्हेचा अविश्वास ठराव अध्यक्षाची निवड झाल्याच्या तारखेपासून एक वर्षाच्या कालावधीपर्यंत आणता येत नाही विधान चूक आहे अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड झाल्यापासून सहा महिन्यापर्यंत त्यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव आणता येत नाही एक वर्ष नाही अविश्वास ठराव विचारात घेण्यासाठी बोलवण्यात आलेल्या विशेष सभेच्या जिल्हा अधिकारी असतात विधान बरोबर आहे अविश्वासाचा ठराव विचारात घेण्यासाठी बोलण्यात आलेल्या विशेष सभा कोणत्याही कारणास्तव तहकूब होत नाही विधान बरोबर आहे अविश्वास ठरावावर विचार करण्यासाठी बोलवण्यात आलेली जिल्हा परिषदेची विशेष सभा कुठल्याच कारणामुळे रद्द केल्या जात नाही हे विधान क आणि ड दो, दोन्ही बरोबर आहेत आपल्याला काय विचारले बरोबर विचार विधान विचार, विचारले पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे क आणि ड ओके इथं संपले जिल्हा परिषदे संदर्भातील मागील काही वर्षामध्ये आयोगाने विचारलेले प्रश्न आता तुमच्या काही अडचणी असेल तर विचारा काही पुस्तकामध्ये क्लासिफिकेशन बरोबर केलेले नाहीये जिल्हा प्रशासनाचे प्रश्न टाकलेत म्हणजे जिल्हाधिकाऱ्याविषयीचे प्रश्न जिल्हा परिषद मध्ये टाकलेले आहेत ते क्लासिफिकेशन बरोबर नाहीये ओके जिल्हा प्रशासन म्हणजे जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार तलाटी हा पूर्णतः विषयच वेगळा आहे दादा ओके महसूल प्रशासन येतं तिकडं ॲपवर माझी पंचाहत्तराची बॅच ऑलरेडी लॉन्च आहे रेकॉर्डेड बॅच आहे एकशे नव्याण्णव रुपये त्याची प्राइस आहे तुम्ही ती परचेस करू शकता टोटल स्लॅबस पण घेतलेला आहे आणि क्यू पण आहेत त्याच्यामध्ये हे बघा येणाऱ्या कंबाईनच्या दृष्टिकोनातून मी आय एम पी तीन टॉपिक सांगेल म्हणजे जिल्हा परिषद फक्त एकदा नजर मारून घ्या पण तीन टॉपिक आय एम पी करून टाका ग्रामपंचायत त्र्याहत्तराव्या आणि समित्या हे आधी हँड करा ग्रामपंचायत त्र्याहत्तराव्या घटनादुरस्त्याने समित्या हे हँड करा तीन टॉपिक टोटल पाच टॉपिक वाचावे लागतील तुम्हाला ग्राम प्रशासनामध्ये समित्या त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्ती ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती एकूण पाचच टॉपिक वाचायचे अक्क पुस्तक पंचायत वाचत बसायचं नाही पाचच टॉपिक वाचा अलग लक्षात आणि त्याच्यामध्ये पण तीन टॉपिक वर भर द्या जर आपण पीआय पी अॅनॅलिसिस पी केलेलं बघितले कोणते तीन टॉपिक ग्रामपंचायत घटना दुरुस्ती आणि पंचायतरा संदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकारने नेमलेल्या समित्या धन्यवाद धन्यवाद सर्वांना धन्यवाद थांबूया